जागतिक स्तरावर तेलबियांचं उत्पादन घटणार. सौर कृषी वाहिनी योजनेसाठी नगर जिल्ह्यात 14 प्रस्ताव. मागेल त्याला शेततळे योजनेचा मिरज तालुक्याला मोठा लाभ. ढगाळ हवामानामुळे द्राक्ष पीक संकटात. पुण्यात 22 फेब्रुवारी पासून बोन्साय कलाकृतीचं आंतरराष्ट्रीय प्रदर्शन. आणि भरिताच्या वांग्याचा हंगाम अंतिम टप्प्यात. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. जागतिक तेलबियांचं अपेक्षित असलेलं 580.08 दशलक्ष टन उत्पादन यंदा घटून 578.62 दशलक्ष टन होण्याचा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागानं नुकताच जाहीर केला आहे. अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटिना हे जगातील आघाडीचे सोयाबीन उत्पादक देश आहेत. गेल्या वर्षी 9.5 दशलक्ष टन उत्पादन झालं होतं. देशात झालेला असमान आणि कमी पाऊस आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा पिकाला फटका बसला आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमधलं सोयाबीन उत्पादन यंदा घटणार आहे. सर्वच शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना शाश्वत आणि दिवसा वीज पुरवठा करण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं मुख्यमंत्री आणि सौर कृषी वाहिनी योजना हाती घेतली आहे. या योजनेसाठी नगर जिल्ह्यातील 14 ग्रामपंचायतींचे प्रस्ताव आले आहेत. या योजनेतील पहिलाच पथदर्शी प्रकल्प जिल्ह्यात राळेगण सिद्धी येथे साकारत आहे. इतर ठिकाणी प्रकल्प उभारण्यासाठी जमिनी उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे. जिल्ह्यात 194 उपकेंद्र आणि 1248 वीज वाहिन्या आहेत. वीज वापरापैकी जवळपास 60% वीज कृषी क्षेत्रासाठी वापरली जाते. महावितरणकडून सवलतीच्या दरात ही वीज शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाते. सध्या कृषी पंपांना आठवड्याच्या चक्राकार पद्धतीने दिवसा 8 तर रात्री 10 तास वीज पुरवठा केला जातो. दिवसा वीज उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी तसेच कृषी क्षेत्राला माफक दरात आणि आवश्यकतेनुसार वीज पुरवठा करण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे. मागेल त्याला शेततळे या राज्य सरकारच्या योजनेची सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यात प्रभावी अंमलबजावणी झाली आहे. तालुका कृषी कार्यालयानं तालुक्यात गेल्या 2 वर्षात 524 शेततळी घेतली असून त्यामुळे सुमारे 50 कोटी लिटर पाणीसाठा होणार आहे. आजपर्यंत तब्बल 50 कोटी लिटर इतका पाणीसाठा शेततळ्यांमुळे झाला आहे. त्यासाठी सरकारकडून तब्बल 2.25 कोटी रुपयांचं अनुदान शेतकऱ्यांना मिळालं आहे. द्राक्षाचं भरपूर पीक येणाऱ्या नाशिक जिल्ह्यातल्या द्राक्षबागांवर ढगाळ वातावरणामुळे विपरीत परिणाम होत आहे. ओखी वादळानंतर नाशिक जिल्ह्यात सातत्यानं ढगाळ वातावरण असल्यामुळे द्राक्षबागांवर भुरीचा प्रादुर्भाव वाढला आहे. काढणीला आलेल्या बागांचं नुकसान रोखण्यासाठी अंतिम टप्प्यात फवारणीचा खर्च वाढला असून शेतकरी काळजीत आहेत. हवामान विभागानं कोकणसह मध्य महाराष्ट्र आणि अन्य भागात पावसाचा अंदाज वर्तवलेला असताना विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात गारपीट झाली आहे. या वातावरण बदलाचा प्रभाव नाशिकच्या वातावरणातही दिसून येत आहे. भारतामध्ये बोन्साय निर्मिती आणि कलेचा प्रसार करण्याच्या उद्देशानं 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान पुण्यातील सिंचन नगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानामध्ये बोन्साय नमस्ते या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनामध्ये 1000 हून अधिक बोन्साय कलाकृती मांडण्यात येणार आहेत. 1 मीटर उंचीच्या सर्वात जुन्या 150 वर्षाच्या उंबराच्या बोन्सायपासून
3 इंच उंचीचं सर्वात लहान बोन्सायसुद्धा लोकांना पाहता येईल. बेल्जियम, इटली, इंडोनेशिया, जपान, इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम आदी 16 देशातील बोन्साय तज्ज्ञ या परिषदेत सहभागी होणार आहेत. राज्यात भरिताच्या हिरव्या आणि पाणीदार वांग्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातल्या यावल तालुक्यात असलेल्या बामणोद आणि भालोद तसेच जळगाव तालुक्यातल्या असोदा भादली या भागात या वांग्यांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. या भागासह भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव तळवेल भागात भरिताच्या वांग्यांची सुमारे 600,000 हेक्टरवर लागवड झाली होती. ही लागवड पारंपरिक पद्धतीने जुलै महिन्यात झाली. दिवाळीनंतर पीक यायला सुरुवात झाली. आता बघूया सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजार भाव प्रति क्विंटलचे. बाजरी कमाल 1650, किमान 1500 रुपये. बेदाणा कमाल 15,000, किमान 10,000 रुपये. गुळ कमाल 3,800, किमान 2,800 रुपये. तांदूळ कमाल 6,000, किमान 2,200 रुपये. ज्वारी कमाल 2,800, किमान 1,800 रुपये. हळद कमाल 13,900, किमान 7,500 रुपये. गहू कमाल 2,600, किमान 2,100 रुपये. मूग कमाल 6,200, किमान 5,600 रुपये. आणि सोयाबीन कमाल 3,600, किमान 3,200 रुपये. कृषी बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे राहण्याची शक्यता आहे. मुंबई कमाल 30, किमान 21 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 32, किमान 14 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 26, किमान 14 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 31, किमान 14 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 32, किमान 17 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 28, किमान 20 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 31, किमान 18 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 31, किमान 17 अंश सेल्सिअस. आणि सोलापूर कमाल 33, किमान 19 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासूनच शेती व्यवसायामध्ये इतर अन्नधान्य पिकांबरोबरच फूल पिकांना सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतकरी अन्नधान्य पिकांप्रमाणेच फुलशेती सुद्धा करताना दिसतात. बदलत्या हवामानाचा विचार करता आपले शेतकरी फूल पीक हे संरक्षित शेती पद्धतीनं म्हणजेच हरितगृह किंवा पॉलीहाऊस यामध्येच फूल पिकं घेणं पसंत करतात. फुलशेतीमध्ये गुलाब या फुल पिकांची लागवड हरितगृहांमध्ये केली जाते. सर्वात लोकप्रिय असणारं फुल पीक म्हणजे गुलाब. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले या तालुक्यातील नेज या गावामध्ये सुद्धा काही शेतकरी बंधूंनी कृषी सहाय्यकांच्या मदतीनं गुलाब शेती केलेली आहे. माझं शिक्षण डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर झालेलं आहे. त्याचबरोबर ग्रॅज्युएशन बी कॉममधून ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि CA इंटर क्लिअर आहे. CA फायनलला मी अपियर आहे.
मी शेतीमध्ये दोन वर्षापासून मी ग्रीन हाऊसच्या संबंधी अभ्यास करत होतो. त्याचबरोबर श्रीवर्धन बायोटेक म्हणा किंवा हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर पुणे इथे जाऊन मी ट्रेनिंग घेतलेलं आहे त्याचं. त्यानंतर 2015-16 मी ग्रीन हाऊस पहिलं ग्रीन हाऊस उभारलं. त्याच्यामध्ये गुलाब 26 गुंठ्याचं ग्रीन हाऊस असून त्याच्यामध्ये गुलाब हे पीक निवडलं. गुलाबाचे 26 गुंठ्यामध्ये एकूण गुलाबाचे 19,000 रोपांची लागवड केली आणि प्रत्येक रोपापासून वर्षाला किमान 25 फुलं मिळतात. ह्या हिशोबानं 5.5 लाख फुले आपल्याला एका वर्षातून ह्या प्रोजेक्टमधून मिळतात आणि सरासरी दर मला 3 ते 3.25 रुपयेपर्यंत मिळाला. ह्यामधून मला 15 लाखापर्यंतचं उत्पन्न झालं. त्यातून 50% खर्च वजा जाता मला 7.5 लाख रुपयाचा निव्वळ नफा प्रत्येक वर्षी राहतो. यासाठी मी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हातकणंगले यांच्याकडून 22 लाखाचं लोन घेतलं होतं. त्यामधून त्यापैकी मला 13 लाख सबसिडी मिळाली आणि स्वतःचं इन्व्हेस्टमेंट माझं 6 लाख झाले होतं. असं एकूण खर्च माझा 28 लाखापर्यंत गेला होता. आत्ता माझं कर्ज 4 लाख शिल्लक आहे आणि हे येत्या वर्षात माझं हे कर्ज पूर्णपणे नील होऊन तिथून पुढे मला वर्षाला 7.5 ते 8 लाख रुपये निव्वळ नफा यातून मिळेल. नेज या गावातील शेतकरी बंधूंना एकत्र आणून त्यांना हरितगृहातील गुलाब शेतीचं प्रशिक्षण दिलं जातं. शेतकऱ्यांना अनुदानाच्या मदतीने हरितगृहाचे प्रशिक्षण देऊन गुलाब शेती करायला प्रोत्साहन देण्याचं काम नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन यांचं आहे. अनुदानामुळे हा व्यवसाय करणं सोपं होतं, तसंच प्रशिक्षण घेतल्याने शेतकऱ्यांना योग्य मार्ग मिळतो. आपल्याकडे आतकण तालुक्यात सध्या याविषयी खूप हरितगृहाविषयी मागणी वाढलेली आहे. ह्यावर्षी सर्वसाधारण आपल्याकडे 45 शेतकऱ्यांनी अर्ज केले होते ग्रीनहाऊससाठी. त्यामधील 14 लोकांना आपण पूर्वसंमती दिलेली आहे. आपल्याकडे सर्वसाधारण कृषी विभागामार्फत 1 एकरपर्यंत आपण हरितगृहासाठी अनुदान देतो. त्यामध्ये ग्रीनहाऊससाठी 10 गुंठ्याला कमीत कमी 4,71,000 ते 1 एकराला 16 लाखापर्यंत आपण अनुदान देतो. तसेच फुले लागवडीसाठी पीकवाईज व फळ भाजीपालावाईज आपण अनुदान देतो. सामाजिक वर्गवारीनुसार, जमिनीच्या वर्गवारीनुसार आपण महिला पुरुष ह्यानुसार आपण प्रथम प्राधान्याने व सोडत पद्धतीने आपण लाभार्थ्याची निवड करतो. त्यानंतर त्याला पूर्वसंमती देऊन हरितगृह उभारणीसाठी आपण परवानगी देतो. त्यानंतर स्ट्रक्चर उभा करून NHM गाईडलाईननुसार आपण त्यांचं मौका तपासणी करून अनुदान अदायगी करतो. शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आपल्या नजीकच्या कृषी सहाय्यक किंवा मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आपला हॉर्टिनेट ह्या संगणक प्रणालीवरती आपला अर्ज भरून तसं आपले मागणीपत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावे. त्यानुसार त्यावरती तालुका कृषी अधिकारी कार्यालयावरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे संबंधित लाभार्थ्यांच्या यादीनुसार मागणी केली जाते आणि राजस्तरावरून उपलब्ध होणाऱ्या अनुदानातून आपण शेतकऱ्याच्या अनुदान मागणीची पूर्तता करतो. गुलाबाला समशीतोष्ण हवामान तसंच मोकळी हवा, भरपूर सूर्यप्रकाश आणि मध्यम तापमान चांगलं मानवतं. या गोष्टींचा विचार करूनच गुलाब शेती हरितगृहात कशी करावी आणि आर्थिक स्तर कसा वाढवावा याचं उत्तम प्रशिक्षण शेतकऱ्यांना मिळतं. आमच्या गावामध्ये पूर्वी ग्रीनहाऊस होत नव्हती, पण या 2-3 वर्षात शेतकऱ्यांना प्रवृत्त करून आम्ही जवळ 4 ते 5 ग्रीनहाऊससाठी शेतकऱ्यांना उत्स्फूर्त केले आहेत. तर त्याप्रमाणे ह्या 2 वर्षात शेतकऱ्यांनी 3 ते 4 शेतकऱ्यांनी ग्रीनहाऊस आमच्याशी संपर्क साधून ऑनलाईन प्रणालीमध्ये हे अर्ज भरून त्याप्रमाणे त्या शेतकऱ्यांना आम्ही अर्ज मंजूर झाल्यानंतर अनुदानासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी ग्रीनहाऊस उभा केलेले आहेत आणि सध्या त्यात जर्बेरा, ग्लॅडिओलस आणि गुलाब ह्या पिकांचा सहभाग आहे. त्यातून ते आता उत्पादन घेत आहेत. त्याप्रमाणे त्यांची आर्थिक परिस्थिती त्यामुळे सुधारत आहे. या ग्रीनहाऊसमध्ये नवीन शिकलेली मुलं ग्रॅज्युएट असतील किंवा बीकॉम वगैरे किंवा झालेले आहेत किंवा BSc अग्रे किंवा डिप्लोमा झालेली जी शेतकरी आहेत यांचा पण यात उत्स्फूर्त सहभाग यात होत आहे आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी त्यामुळं प्रगती होत आहे. तसेच आमच्या इथली शेजारी बिर्देवाडी म्हणून गाव आहे, पूर्ण कोरडवाऊ क्षेत्र आहे. तिथं पूर्वी काही कोणतीही पिकं घेत नव्हती, त्यामुळं शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नव्हती. आता या 2 वर्षात तिथं जवळ 12 ग्रीनहाऊस झालेले आहेत, त्यामुळं शेतकऱ्यांनी तिथं आर्थिक परिस्थिती सुधारत आहे आणि पुढच्या दृष्टीने त्यांनी पॅक हाऊस आणि कोल्ड स्टोरेजसाठी त्यांची मागणी होत आहे. त्याप्रमाणे त्यांची यामुळे प्रगती होत आहे. गुलाब या पिकासाठी
उत्तम निचरा होणारी जमीन लागते आणि जमिनीचा सामू म्हणजेच पीएच हा 6.0 ते 7.5 पर्यंत असावा लागतो. क्षारयुक्त जमिनीमध्ये गुलाब चांगले बहरत नसतात. आता आपण जो प्लॉट बघत आहे हे पूर्ण खडकाळ मालरान होतं. याच्यामध्ये कोणतंही पीक घेतलं जात नव्हतं, पण ज्या इथं आम्ही पोयट्याची लाल माती ओढली, एक गुंठ्याला 4 ब्रास याप्रमाणे लाल माती ओढली, त्यानंतर शेणखत 40 ट्रॉली, बेसल डोस त्याचबरोबर बेसल डोस घेतला आणि रान पूर्णपणे भिजवून त्याचे 1 मीटरचे बेड तयार करून घेतले आणि त्याच्यामध्ये गुलाबाची लागवड 15 ऑगस्टला गुलाबाची लागवड केली. त्यानंतर मला 3 महिन्यात प्रोडक्शन चालू झालं. ग्रीन हाऊस करताना मी ज्या ज्या ठिकाणी पहिल्यांदा गेलो, ज्या ट्रेनिंगला गेलो किंवा व्हिजिट केली, त्यामधून मला असा अनुभव आला की जरीबेरा पीक हे सुरुवातीला त्याचा खर्च खूप मोठा आहे, कारण जरीबेराचं एक रोप आपल्याला 30 ते 35 रुपयापर्यंत भेटतं आणि गुलाबाचं पीक आपल्याला 6 ते 8 रुपयाच्या दरम्यान मिळतं आणि गुलाबाला मागणी वर्षभर आहे. जरीबेरामध्ये दराचं फ्लक्च्युएशन म्हणजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त दर हा 50 पैसेपासून किमान 12-13 पर्यंत असा फ्लक्च्युएट होतो, पण गुलाबाचा दर हा 2 पासून 5 ते 7 रुपयेपर्यंत आपल्याला 3 ते 3.5 रुपये सरासरी मिळते. मग सुरुवात करायची तर गुलाबामधून करायची म्हणून मी ह्याकडे वळालो. ग्रीन हाऊसमध्ये जर गुलाबासारखं पीक घेतलं तर निश्चितच फायदा होताना दिसतो. ह्या पिकाला पाणी कमी लागतं, त्यामुळे कमी पाण्यात जास्त उत्पादन देणारं हे पीक आहे. गुलाबासाठी अगदी कमी प्रमाणात पाणी लागतं, म्हणजे बाहेरच्या पिकांशी कम्पेअर केलं तर अगदीच 10% पाण्यामध्ये आपण यांना गुलाबाची बाग घेऊ शकतो. म्हणजे मला डेली 5 ते 7 हजार लिटर पाणी यासाठी पुरेसं आहे. दररोज पाणी 15 मिनटं पाणी सोडतो, त्याच्यामध्ये 5 मिनटं पाणी, 5 मिनटं लागवड, त्याचबरोबर 5 मिनटं परत आणि पाणी सोडतो. 15 ते 20 मिनटं पाणी आपल्याला पुरेसं आहे दररोजचं. खत याच्यामधून सोडतो, कॅल्शियम नायट्रेट 0050 12 61 52 34, त्याचबरोबर मायक्रोन्युट्रियंट फेरस इत्यादी खते आपण विद्राव्य खते याच्यामधून सोडतो. पाणी विहिरीचं आहे, त्याचबरोबर आपण ग्रीन हाऊसमध्ये जे पावसाळ्यात जे पाणी गोळा होतं ते एका हे पन्हाळीचं पाणी एका पाईपने घेऊन शेत तळं काढलेलं आहे 12 गुंठ्याचं, त्याच्यामध्ये ते रेन वॉटर हार्वेस्टिंग करतो, तेच पाणी परत आपण याला घेण्यासाठी वापरतो. आणि कमी जर पाणी पडत कमी पडत असेल तर आपण विहिरीची सोय आपल्याला आहे इथं. फर्टिगेशनचा खर्च दररोजचा 350 ते 400 रुपये ॲव्हरेज येतो. त्याचबरोबर ह्याचा फंगीसाईड किंवा इन्सेक्टीसाईड यांचा खर्च 350 ते 400 आणि मजुरांचा खर्च 800 रुपये, असा दररोजचा 1500 रुपयाचा खर्च आहे. 3000 ते 3500 रुपयेचं उत्पन्न आहे, त्यातून खर्च आता दररोजचे 1500 रुपयेपर्यंत आपल्याला उत्पन्न मिळतं. सुशिक्षित तरुण सुद्धा ग्रीन हाऊस पद्धतीने शेती करताना दिसत आहेत. शेतीची पूर्वीपासूनच आवड होती. मी 10वीनंतरच शेतीसाठी म्हणजे ग्रीन हाऊसचा अभ्यास करत होतो. मला ह्याच्यात ग्रीन हाऊसमध्ये इंटरेस्ट होता, पण तशी कधी संधीच मिळाली नाही मला. हे शिक्षणातून पुढे पुढे जात मी ह्या दिशेला गेलो की तिथून परत मागं यायला मिळालं नाही. पण सी ए एंटर झाल्यानंतर सी ए फायनलचे 2 अटेम्प्ट दिलो मी, त्याच्यामध्ये क्लिअर झालो नाही. पण त्यानंतर मी ग्रीन हाऊस करायचं आणि त्याच्याबरोबर सी ए क्लिअर करायचं, यासाठी मी पहिला ग्रीन हाऊस चालू केलं. आता सी ए फायनलची एक्झाम देत आहे. येत्या 2 ते 3 वर्षात माझी इथे 14 एकर शेती आहे. याच्यामध्ये मला आणि त्याचबरोबर बाहुबली हे तीर्थक्षेत्र जवळ असल्यामुळे पर्यटक प्रत्येक शनिवारी रविवारी किंवा आठवड्याला येथे पर्यटकांची गर्दी असते, त्याचाच फायदा घेण्यासाठी मी इथे ग्रीन हाऊस बरोबरच आधुनिक शेती, पारंपरिक शेती, त्याचबरोबर सेंद्रिय शेतीचा देखील आमचा 50 एकरचा गट आहे. तसेच कृषी पर्यटन केंद्र उभारण्याचा माझा मानस आहे. या पद्धतीमुळे पिकांना संरक्षण मिळतं, रोग तसंच किडींवर नियंत्रण मिळणं सोपं जातं. त्यामुळे पारंपरिक पद्धतीपेक्षा संरक्षित पद्धतीने केलेली शेती म्हणजेच ग्रीन हाऊस पद्धतीने केलेली शेती ही नक्कीच फायद्याची ठरत आहे.
आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमची ईमेल आय डी असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.